या खुर्चीमध्ये बसण्याचा अधिकार फक्त माझा आहे. माझ्याशिवाय इथं कोणी बसू शकत नाही. हिंमत कशी झाली तुझी? उठ. नाही होती. शेवटच सांग गेले. नाही उठणार. काय झालं लक्ष्मी? नाही नाही काय काय नाही. तिला या खुर्ची मध्ये बसायचंय. बसू दे बसू दे. जाऊ बाई, आतमध्ये काय बोलणं झालं आपलं? बसू बसू दे बसू दे. बस बस बाळा बस. छान दिसायले छान दिसायले. हा वय छान छान दिसायले. काय काय काम होत? सगळं सामान ठेवलं ना व्यवस्थित? वय ठेवलं. तुम्हाला प्रॉमिस केलंय की तू माझ्या 100 विशेष पूर्ण करशील. लक्षात आहे ना? मग हो म्हणा. वय वय नाही हो हो. मग आता माझी पुढची विश आहे. आदेश तू आणि मोतीशाला आंटीनी रोल एक्सचेंज करायचे. म्हणजे? एवढं बी कळलं हवंय तुम्हाला. आवो म्हणजे तुम्ही गौरी व्हायचं आणि गौरीने तुम्ही व्हायचं. करेक्ट. तू मोरपीशाला आंटी सारखं साध राहायचं आणि त्याचीच साडी निसायची. तुझे सगळे दागिने नट्टापट्टा मोरपीशाला आंटी करणार. नाजी त्याला मजा येणार आहे बरं. तुम्हाला म्हणलं होतं ना, आता हे रुबी बघून घ्या. मला नाही वाटत तयार होतील त्या. मला बी नाही वाटत बहिणी तयार होतील या करता. ठीक आहे, मी माझे कपड्यातले दागिने आणते. कपड्यातले कशाला? आणि तुझ्याच अंगावरची साडी ती नेसणार आहे. हे नक्की नाही ऐकणार. ऐकावंच लागणार आहे. लावताय पैस सांग की कितीची? काय माझ्या अंगावरचे दागिने मोलकर्णीला? लक्ष्मी चल. मी देईन. थांब. नाही तर काय आपली गौरीच आहे. देतील देतील द्या. गुड डिसिजन. मूर्तीस्वाला आंटी या मस्त नटून ठरून ये. अग पण बाळा असं का करायचंय? ज्याला जे शोभतात त्यांना ते करावं ना. तुला शोभणार नाही असं कोणी सांगितलं?
तुला बाबाची संपत आहे. मी काय म्हणायली, तिची इच्छा नाही तर कशा पाई फोर्स करायचा पोरीला? नो 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 नो, नॉट पॉसिबल. आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमची शपथ दिली आहे हिने. जाऊ बाई, हे मेले तर आपली कंपनी बी मरल. अगं ये गौरे, जा ना, ते एवढं म्हणाले तर जा. बर बाई, ठीक आहे, जाऊ बाई, जावा. हिंदी हिंदी. Bye.
हो चला. लक्ष्मी तू कुठे बसणार ग? मी बसणार तिच्या मांडीवर. अरे मोठी क्वीन आणि छोटी क्वीन बसले टाळ्या वाजवा. खूप छान दिसताय दोघी. हॅलो एव्हरीवन, लक्ष्मी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता गौरी जयदीप शिंदे. अगं हळू बोल की, कुणीतरी ऐकल ना. तर आता मिसेस गौरी त्यांच्या स्पेशल सिराची सिक्रेट रेसिपी आपल्या समोर रिव्हील करणार आहे. तर मिसेस गौरी काय काय टाकलं ह्याच्यात? पहिल्यांदा मी रवा घेतला. अगं तो तर असणारच. ऐकून तरी घे. भाजलेला रवा घेतला, मग त्याला साखरेच्या पाकात टाकलं आणि थोडा वेळ शिजवलं. मग तूप टाकलं आणि मग मनुका, काजू, सारोळे समद टाकलं. आता हे काय टाकतेस? बदाम. त्याशिवाय कसा बनेल बदामाचा शिरा? मस्त वास सुटलाय बर का. काय चाललंय? काही नाही, मोरपीसवाली आंटी माझ्या आवडीचा शिरा बनवते आणि मी तिच्या रेसिपीचा व्हिडिओ बनवतीये. तू बाजूला मध्ये मध्ये येऊ नकोस. अग मी कशाला मध्ये मध्ये येऊ तुमच्या? आणि काय ग, तू कधी खाल्ला गौरीच्या हातचा शिरा? अगं तुला माहित नाही का माझी आणि हिची ओळख कुठे झाली ते? कुठं? अग माढेड त्या कॅम्प मध्ये नाही का? लक्ष्मी, मोठ्या माणसांशी असं नसतं बोलायचं. का सगळेच तिला मारी म्हणतात, मग मी का नाही म्हणायचं? अग अग राव दे राव दे गौरी, चालते चालते म्हणू दे. अग लहान मुलाचा काय एवढा राग धरायचा? म्हण बाळा, तू मला मॅडेड म्हण तर हेड मॅड म्हण. पण तुझ्या त्या कॅम्प मुळेच गौरीला शालिनी वहिनीने स्वतःच्या कुवाडीत मारून घ्यायला लावली ती. आठवते बर का या मॅड हेडला?
तुला आठवलंय का गौरे? कानाखाली असं कस तुम्हाला सांग काय केलं होत शालिनीने? काय नाही काय नाही अगं, गंमत करत होते मी, गंमत नाही, तुम्हाला करून दाखव ते शालिनीने काय करायला लावलं होत ते। ए गौरी अगं, शिरा कर पाले तुझा, बघ त्याच्याकडे, चालू दे तुमच, येते मी। हा आई, मला खरं खरं सांग, काय केलं होत ते शालिनीने? तू आधी मला सांग, त्या मोठ्या आहेत का नाही तुझ्यापेक्षा? हो। मग अरे तुरे नाही करायचं, आओ जाओ करायचं। ओके चालेल। आणि तू जे आता म्हणलीस ना मॅड मॅडेड, तेच नाही म्हणायचं, देवकी काकू शालिनी काकू म्हण। आई ते कळलं ग, पण शालिनी आंटीने काय करायला लावलं होतं ते तरी सांग ना मला। अगं मी माझ्या बाळासाठी एवढा गोडगोड शिरा केलाय, कशाला त्या कटू आठवणी काढायच्या। थांब, मी तुला शिरा देते आणि सवताच्या हातानं भरवते। नको नको, अजून एक छोटे बाळ आहे, जर त्याला तुझ्या हातचं शिरा नाही मिळाला ना तर तो रडत बसेल। कोण ग? अगं माझा बाबा, त्याला आधी द्यायला हवा ना, मग मी खाते। वैकी थांब, मी जाऊन आधी त्यालाच देते। अगं तू नाही द्यायचं, मी देते, तू क्वीन आहेस ना, उतरव मला। बर बाई। अगं तुला नुसतं हसताना जरी बघितलं ना तरी माझं समज जुनं दुःख हलक होतंय बघ। तू आणि जयदीप माझ्या सोबत आहेत ना, आता मला कशाची बी काळजी नाही। काय बघवत नाही तुला सावताकडे, पण बघावं तर लागलच। मोठी शालिनी एका मिनिटात रया घालवली एवढी शपोरीनं, तुझा मान रुबाब एका मिनिटात उतरवला, काय दिलं त्या बदल्यात तुला? ये रूप दिलं, जसं तू कधी स्वप्नात विचार केला नव्हता। तू काय केलं? नाही नाही, तुला काय करता बी आलं नाही, मान खाली घालून फकस्त सहन केलं। लाज वाटायला पाहिजे तुला। शी काय अवस्था करून घेतली सवताची, भल्या भल्यांना पाणी पाजणारी तू, नांगी टाकलीस एवढ्याशा पोरी समोर, अपमान केला तिनं तुझ्या सामन्या समोर, पण काय केलंस? काही नाही, मन खोली घालून समज सहन केलंस। तुझ्यावर शालिनी थांब, प्रेक्षक हो, आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा।